काँग्रेस पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या 10 आमदारांना अपात्र करण्यासंबंधी गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवर सभापतीनं नेमकं काय केलं याची विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली होती. याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना 3 आठवड्यांची मुदतही देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी न्यायालयात यावर सुनावणी झाली. 28 ऑगस्टला यावर पुढील सुनावणी होणार आहे. फुटीरांची पक्षबदलाची कृती बेकायदेशीर व घटनाबाह्य असून सभापतींकडे दाद मागून देखील न्याय मिळत नसल्यानं गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पळय, आम्ही आज हियरिंग असले तितू बी आम्ही कॉन्फिडंट होतो, काय टेन्शन घेऊन काय हे ना. वन पर्सन आता आजचे हांव आयकलें ते बरोबर कितें एडजस्ट जालां ती गजाल वेगळी, पूण आज फाल्यां केन्ना येतलीच ती. पूण तितू घेवपाचें कांय येना, कित्याक आमी जे कितें 10 जाणांनी जे आम्ही काँग्रेसींतल्यान भाजपाचो प्रवेश केला व रितसर प्रवेश केला, जे कितें कायद्याचे कितें करपाक जाय तितलें करून केल्लें आसा. पूण तूं कांय भिवपाची गरज ना, हियरींग केन्ना जाल्यार हरकत ना. आनी अजिबात तितून भिवपाची विचार करपाची गरज ना. सो प्रोसिजर हॅज बीन फॉलोड एव्हरीथिंग, सामकें कांयच ना.